हेलो स्टूडेंट्स, आवर नेक्स्ट पावर प्लांट इज बेस्ड ऑन द नेचुरल गैस. ओके बाळांनो, तर आपला नेक्स्ट जो पावर प्लांट आपण स्टडी करणार आहोत, नॅचरल गॅस पावर प्लांट, त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता त्या स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये की फ्युअल त्या ठिकाणी असेल, कंबशन सेक्टर, कंबशनचा अर्थ लक्षात घ्या, कंबशन म्हणजे ज्वलन त्या ठिकाणी होणार आहे, त्या फ्युअलचं जे फ्युएल पास होणार आहे त्याच्यामधून त्याचं कंबशन होईल. आणि कंबशन झाल्यानंतर काय होईल की इमिशन त्या ठिकाणी हॉट गॅस. आता कंबशन म्हणजे काय होतं की जळल्यानंतर तिथली जी एअर, तिथला जो गॅस जो तयार होईल तो कसा असेल, हॉट असेल, गरम असेल. आणि तो गरम असल्यामुळे काय होईल, तिथे इमिशन झाल्यामुळे टर्बाईन्स कडे तो येणार, गॅस टर्बाईन्स कडे. गॅस टर्बाईन्स कडे आल्यानंतर काय होणार, त्याचं जनरेटर्स द्वारा नक्कीच टर्बाईन्स फिरले म्हणजे जनरेटर काय करेल, त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटी मध्ये, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करणार आहे. ऍक्च्युली स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन आपण पाहिलं, त्याचबरोबर एक साच्याच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं की कुठून कोणती स्टेप होते. परंतु याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे, ज्या ठिकाणी आपण फ्युएल वापरतोय, तर कॉम्प्रेसर फॉर द प्रेशराइज एअर, तिथे जी एअर आपण वापरणार किंवा एअर ती कॉम्प्रेस केलेली असेल, कॉम्प्रेसर त्या ठिकाणी स्पेसिफिकली यूज होतं आणि प्रेशराइज केलं जाते एअरला. जसं सिलेंडरमध्ये वगैरे आपले जे गॅस वगैरे असतात ते हायली प्रेशराइज करून त्या सिलेंडर्समध्ये भरलेले असतात, आहे की नाही. म्हणून इथे सुद्धा कॉम्प्रेसरचा वापर करून एअर ही प्रेशराइज करून त्या ठिकाणी वापरली जाते की ज्यामुळे ती कंबशन झाल्यानंतर गरम होते आणि म्हणजे इट बिकम्स अ हॉट अँड देअर फॉर द टर्बाईन्स आर मूव्ह देअर अँड वेन द टर्बाईन्स आर मूव्ह देअर देन द जनरेटर्स आर क्रिएट दिस कायनेटिक एनर्जी. मूव्ह होणं म्हणजे काय आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे दिस मुवमेंट इज कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिसिटी. ओके, मग अशा पद्धतीने नॅचरल गॅस पासून सुद्धा इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे जे साठे आहे हे लिमिटेड आहे, परंतु ही जी एनर्जी आहे नॅचरल गॅस पासून, जी नैसर्गिक वायूपासून जी बनवलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे, ही कोळशापेक्षाही जास्त इफिशियंट आहे. ओके, इट हॅज द हाय इफिशियन्सी बाय द अनदर सोर्स लाईक अ कोल. ओके, म्हणजे कोळशापेक्षाही जास्त इफिशियन्सी नॅचरल गॅस पासून मिळालेल्या इलेक्ट्रिसिटीची आहे. धन्यवाद, थँक्यू. काळजीपूर्वक वापर करा.